हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे 18 डेली व्लॉगमध्ये. तर आज रुक्मिणी खूप दिवसातून बाहेर आलेली आहे गोठ्यातून, कारण की पाऊस पडत होता म्हणून बाहेर नव्हतं आणलेलं. पिंक कलरचं तिला सूट करतं आहे. ये इकडे, तुला हे खायचं होतं ना, ये इकडे ये रुक्मिणी. हे बघ इकडे बघ, काळ्या पण तिथून पळत पळत आलेला आहे. हे बघ, तुझं तुला हे खायचं होतं ना काळू. हे बघ, हे यो यो यो, किती खुश झाली रुक्मिणी पण काळ्याला बघितल्यावर. काळ्या पाडशील मला, पाडशील मला. कप 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 कप, माझे कपडे खराब करशील. काळ्या कप, काळ्या कप, काळ्या कप, कपडे खराब केस माझे. गप 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 गप, चल गप गप, कपडे खराब केले काळ्या तू माझे. हिरू पण बसलाय शांत. हे बघा, त्यांनी माझे कपडेच खराब केले काळ्याने. काय त्याला आवडत, चल जाते मी आता, तुझा तुझ्या रुक्मिणीसोबत खेळ. चल बाय काळ्या. तर आज खूप दिवसांनंतर माझा रोलेक्स मला भेटायला आलेला आहे. तो आजारी आहे म्हणून शांत बसलेला आहे. काळ्या चल, आता जस्ट घरी आले मी. काळ्या माझा वाट बघत होता दरवाजामध्ये उभं राहून. मम्मींची लक्ष्मीची पूजा चालू होती. आता मम्मींचं ऑलमोस्ट 3 ते 4 फक्त शुक्रवार राहिलेले आहे. काय शांत बसलेला आहे, ऐकतोय मम्मी काय काय म्हणतात. तर हे बघा, ही हदग्याची फुलं आहेत, त्याची तुम्हाला भाजी कशी करायची ते सांगणारच होते मी. तर मम्मीने सकाळीच हदग्याची फुलं तोडून आणली होती, तर त्याची आता भाजी करणार होत आम्ही. ती कशी साफ करायची ते मम्मी तुम्हाला दाखवणार आहेत. हे असं फुल ओपन करायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये हे असं छोटा एक हे असतो छोटा, किंवा तुम्हाला जर नाही कळलं हे कसं काढायचं तर हे पूर्णच काढून टाका तुम्ही. हे घातलं आणि हे तुकडे करून हे सगळंच घ्यायचं, मग नंतर बाकीचं असं. आता हे दुसरं अजून एक दाखवते मी. ही पाने घ्यायची अशी काढून घ्यायची, फुलांची पाकळ्या. आणि हा जो मधला जो भाग आहे हा छोटा दांडा, तो कडू असतो, तो काढून टाकायचा. आणि बाकीचं सगळंच फुल घ्यायचं असं. हे जर नाहीच कळलं तर हे अख्खं तुम्ही काढून टाकू शकता. हे बघा, हे असं फुल असतं. आणि हे बघा, फुलाच्या मध्ये बघा, हे दांडा दिसतोय का छोटा, तो काढायचा आहे बाजूला. आणि बाकीचं अख्खं फुल घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे असतो. काळ्या काय रे, ओरडा बसला का तुला आता? व्हिडिओ चालली. काळ्याला ओरडा बसला. काळ्या हो तिकडे, काळ्याला ओरडा बसला. तर आता मी भाकरी करून घेत आहे, बाजरीची भाकरी करत आहे मी. तर आता हे माझ्या भाकरीचा तवा होता, त्याच्यातच भाजी टाकताय मम्मी. स्वच्छ धुवून घेतली भाजी, फुलाई तेल टाकले मम्मीने आणि हिरवी मिरची आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. असं जाड बरोबर पेस्ट मी फाईन पेस्ट नाही करायची, असं नॉर्मल असं.
जाड भाडच वाटायचं जरा सगळी. त्यानंतर मी दोन फुलं धुवून घेतले स्वच्छ, त्यानंतर धुवून मी तळून घेतले. थोडीशी हळदी घालायची किंचित, शिजून एकदम बारीक होईल त्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज कळतो. एकदम सोपी आहे भाजी, जर आवडत असेल तर यात हरभरा डाळ किंवा मूग डाळ भिजून घातली तरी चालते, पण आम्ही अशीच करतो. सेम प्रोसेस, फक्त मूग डाळ किंवा भिजवलेली हरभरा डाळ घालून करू शकता तुम्ही. आता कमी झाले हे जरासं, नंतर थोडं मीठ घालते त्यामुळे. तर ही भाजी ज्यांना असा किडनी स्टोनचा वगैरे त्रास आहे, त्यांनी जर कंटिन्यू ही भाजी खाल्ली आठवड्यातून एक दोन वेळा, तर तो स्टोन पडण्यास मदत होती. आणि ह्यात भरपूर व्हिटॅमिन्स वगैरे पण असतात भाजीत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, त्यामुळं तशी ही म्हणजे आरोग्याला चांगलीच आहे. आता ही भाजी 5 मिनिट अशी शिजून घ्यायची आहे, भाजी तयार होईल. तर आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. परत भेटूया पुन्हा उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.